चंद्रपूर गोंडकालीन ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला अवघ्या महाराष्ट्राला प्रकाश देणारा ताडोबा वन्य क्षेत्राने बहरलेला कोळशाच्या सर्वाधिक खाणी म्हणून प्रसिद्ध असलेला जिल्हा 15 ऑगस्ट भारताचा 70वा स्वातंत्र्य दिन चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय इथे ध्वजारोहण समारोह आयोजित करण्यात आला होता। गांधी टोपी खादी वस्त्र परिधान करून पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचं आगमन जिल्हाधिकारी कार्यालयात झालं। त्यांच्या हस्ते शासकीय थाटात ध्वजारोहण करण्यात आलं। या प्रसंगी जिल्ह्यातील जनसामान्यांना त्यांनी संबोधित केलं। 15 ऑगस्ट म्हणजे आमच्यासाठी एक राष्ट्रीय सण नाही, उत्सव नाही, तर आमच्यासाठी हजारो लक्षावधी देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन जो मंगल कलश तुमच्या माझ्या हाती दिला त्याकडे कोणी वाईट नजरेने बघू नये यासाठी संकल्प करण्याचा हा संकल्प दिवस आहे। तत्पश्चात उत्कृष्ट खेळाडू आणि माझी कन्या भाग्यश्री या योजने अंतर्गत लाभार्थींचं प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला। वनमंत्री सुधीरभाऊ यांनी वृक्षारोपण केलं, तसंच वृक्ष लागवडीचं महत्व सांगणाऱ्या वृक्षदिंडीला हिरवा झेंडा दाखवला। परेड ग्राउंड येथे स्वातंत्र्याच्या 70 वर्षाच्या निमित्तानं 4000 फूट तिरंगा महारॅलीचं उद्घाटन करण्यात आलं। या महारॅलीत जनसामान्य आणि शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। या प्रसंगी केंद्रीय मंत्री माननीय नामदार हंसराज अहिर उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले, हा देश सुरक्षित ठेवण्याकरता या सर्व युवकांना आजचा दिवस प्रेरणादायी ठरेल आणि हा विश्वास जो या देशातील हजारो युवक या देशभक्तीने प्रेरित होऊन आज बाहेर निघालेले आहेत आणि हीच कल्पना प्रधानमंत्र्यांनी आम्हाला सांगितली। आज देशभर प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये एक तिरंगा यात्रा निघणार आहे। सुधीर भाऊ यांनी भारत माता की जय हा उद्घोष करत आपल्या देशप्रेमाची प्रचिती दिली। भारत माता की जय, याद करो कुर्बानी, आजादी के 70 साल हे आदरणीय नरेंद्र मोदी जींच्या कल्पनेतून साकारण्यात येणाऱ्या हजारो शहीदांच्या बलिदानाचा स्मरण करण्याच्या दिवशी त्यांनी 4000 फुटाचा एक तिरंगा चंद्रपूर शहरामध्ये स्वाभिमानाने त्याला मानाचा मुजरा आणि अभिवादन करण्याचा संकल्प केला। चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासात आपलं नाव कोरणाऱ्या चिमूर या क्रांतीभूमीवर दरवर्षी शहीद स्मृती दिन साजरा करण्यात येतो। 1942 चले जाव आंदोलनात बालाजी रायपूरकर शहीद झाले आणि ते शहीद झाल्यामुळे जनसामान्यांच्या आक्रोशानं येथील रेस्ट हाऊस जाळून टाकलं, तसंच तिथल्या अधिकाऱ्याची हत्याही केली। त्यामुळे सन 1942 15 दिवस तिथे स्थानिकांची सत्ता होती। या क्रांतीची ज्योत अशीच जळत राहावी म्हणून अभ्यंकर मैदान चिमूर येथे शहीद स्मृती दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, चिमूरचे खासदार अशोक जिनेते, आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया, विधान परिषद सदस्य मितेश भांगडिया, आमदार अनिल सोले, विधान परिषद सदस्य गिरीशजी व्यास व अन्य मान्यवर उपस्थित होते। उपस्थितांचं स्वागत करण्यात आलं। सुधीरभाऊ यांच्या हस्ते स्वातंत्र्य सेनानींचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी खासदार अशोक जी नेते म्हणाले, हे अभिमानाची भूमी आहे, हे अभिनंदनाची भूमी आहे आणि हे वंदनाची भूमी आहे। या देशाला स्वतंत्र 70 वर्ष झाले आणि स्वतंत्र मिळवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी बलिदान दिलं, आहुती दिली, रक्त काढलं, त्यांची आठवण व्हावी आणि विशेषतः युवकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये याची जनजागृती व्हावी
आमदार कीर्ती कुमार भांगडिया यांनी आपले विचार व्यक्त केले. हा कार्यक्रम करायचा मागचा उद्देश आजच्या तरुण पिढीला देश स्वतंत्र करण्यासाठी, या भूमीला स्वतंत्र करण्यासाठी, या भूमीवर झालेला क्रांती, तो क्रांतीचा इतिहास आजच्या तरुणांपुढे राहिला पाहिजे, हा या कार्यक्रमाचा पाठीमागचा उद्देश आहे. विधान परिषद सदस्य मितेशजी भांगडिया यांनीही आपले विचार व्यक्त केले. आज या शहीद दिनानिमित्त, या क्रांती दिनानिमित्त सगळ्या शहीदांना सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पित करतो. यावेळी आमदार अनिलजी सोले म्हणाले, या देशाने हौतात्म्य पत्करले नाही, या ठिकाणी क्रांतिकारक झाले नाही, हे चिमूर या विदर्भातलं नव्हे, या देशाला अशी प्रेरणा देणारा, दिशा देणारा गाव आहे की ज्यांनी 1942 आंदोलनामध्ये क्रांती केली आणि या विदर्भातला हौतात्म्य पत्करणारे क्रांतिकारक जर कुठे झाले असतील तर या चिमूरच्या पवित्र धरतीवर झाले. आणि या धरतीला, या मातीला आम्ही शतजा वंदन करतो. सतत 3 दिवस 1947 वाट न पाहता 1942 स्वातंत्र्याचा ध्वज तिरंगा जर कुठे फडकला असेल तर तो या चिमूरच्या धरतीवर फडकला. म्हणून या धरतीला आम्ही वंदन करतो. या प्रसंगाने विधान परिषद सदस्य गिरीशजी व्यास यांनीही आपले विचार व्यक्त केले. रोशनी कर मिली तो मिली है उन्हें, रोशनी की जिन्हें तो जरूरत थी, जो दफन हो गए इस जहां के लिए, वो बेचारे ने जाने कहां को गए. अरे मरुण आज या कार्यक्रमाचे आयोजन करना खरोखर हमारा एक जोरदार काया होता. त्यांचं अभिवादन केलं पाहिजे, त्यांनी एक आदर्श घडून दिला. शहीदांना श्रद्धांजली वाहताना सुधीर भाऊ म्हणाले, आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करत 70 वर्षानंतर आझादीचे 70 साल याद करो कुर्बानी या कार्यक्रमाचं आयोजन या विभागाचे लोकप्रिय आमदार श्री कीर्ती कुमार भांडिया व त्यांच्या सहकार्यांनी केलं, याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. या क्रांतीभूमीतल्या शूर वीरांचं स्मरण करताना या ठिकाणी या क्रांतीभूमीच्या देशभक्त जनतेचं दर्शन घेण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. निश्चितपणे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून याचाही या कार्यक्रमात उपस्थित होताना मला मनापासून आनंद होतोय. हे चंद्रपूर जिल्ह्याचं सौभाग्य आहे, हे विदर्भाचं सौभाग्य आहे की स्वाधीनता 15 ऑगस्ट 1947 प्राप्त जरी झाली असली तरी 16 ऑगस्ट 1942 या शूरवीरांच्या बलिदानाने बर्लिनच्या आकाशवाणीवरून आम्ही स्वतंत्र झाल्याची घोषणा ही तेव्हा ज्या देशभक्तांनी ऐकली असेल खरंच ते सौभाग्य होत. भारत मातेच्या हातातल्या बेड्या, पायातल्या बेड्या, वयाची चिंता नाही, जातीची चिंता नाही, धर्माची चिंता नाही, पैशाची चिंता नाही, गरिबीची चिंता नाही, श्रीमंतीची चिंता नाही, रंगाची चिंता नाही, भविष्याची चिंता नाही, वर्तमानाची चिंता नाही, चिंता फक्त भारत मातेची आपल्या प्राणाची आहुती. आणि चिमूरचं नाव विदर्भ नव्हे, महाराष्ट्र नव्हे, देश नव्हे तर जगामध्ये गेलं. इंग्रजांच्या लाठ्या चालत होत्या, बंदुकीच्या गोळ्या चालत होत्या, 300 पेक्षा जास्त लोकांना अटक झाली, अनेकांना फासावर लटकवण्याचे आदेश झाले.
शिक्षा थोटवण्याची आदेश झाले. कोणी 68 दिवस उपोषणाला बसला, चौकशीची मागणी केली. पश्चिम मोर्चा भूमीचा इतिहास आहे. जब कभी आजादी के तरफ किसी ने बुरी नजर की तो चिमूर का युवा ललकारता है और ऐसे बुराई को व्यक्ति ने राजनीतिक क्षमता. नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अर्थसंकल्प 2015-16 मध्ये घोषणा केल्याप्रमाणे महत्त्वाचा निर्णय आपण एक केलाय आणि तो आहे राज्यामध्ये सायबर गुन्ह्यांच्या संख्येमध्ये मुश्रीफ साहेब वाढ होते. यावर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण सायबर क्राईम लॅब काढतोय. 15 ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे अत्याधुनिक सायबर लॅबचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री, माननीय नामदार हंसराज अहिर उपस्थित होते. माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते सायबर लॅबचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रसंगी पोलीस प्रशासनातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं महत्व पटवून देताना सुधीरभाऊंनी आपले विचार व्यक्त केले. आपण या ठिकाणी सायबर लॅब व CCTV मोबाईल व्हॅनचं लोकार्पण करण्यासाठी एकत्रित आलो होतो आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की आज राज्यभर जेव्हा सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर लॅब उभारल्या जात आहे तेव्हा याचं पायोनियर ते चंद्रपूर राहिलं आहे. 26 जानेवारी 2015 रोजी आपण सायबर लॅबचं उद्घाटन केलं आणि त्या दिवशी आपण निर्णय केला की महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक सायबर लॅब केले पाहिजे. 18 मार्च 2015 अर्थसंकल्पामध्ये त्याची आपण तरतूद केली. ती तरतूद केल्यानंतर अपेक्षा होती की 31 मार्च 2016 आपल्या सायबर लॅब या परिपूर्ण होतील. पण यामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी रोज बदलत असते आणि आता मात्र आपण महाराष्ट्रभर सर्वात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतोय. आता आपला संकल्प यापुढे गुन्हेगारी मुक्त अजिंठा, दारू नशाबंदी मुक्त जिल्हा, आतंकवाद मुक्त जिल्हा आणि नक्षलवाद मुक्त जिल्हा करण्यासाठी आपण सर्वजण पुन्हा पुढच्या 15 ऑगस्ट पर्यंत 365 दिवस 24/7 आपण काम करूया. माझ्यातर्फे शुभकामना. यानंतर माननीय नामदार सुधीरभाऊ यांचा रथ डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे PK यांचे MH 34 हमारा चांदा मॉडर्न आर्ट चित्र प्रदर्शनीत येऊन धडकला. या चित्रकला प्रदर्शनीत चंद्रपूर येथील विविध पुरातन वास्तूंचे हस्तरेखित चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. सुधीरभाऊ यांनी प्रदर्शनीचे उद्घाटन केले तसेच उपस्थित चित्रकारांना मार्गदर्शनही केले. पुढला कार्यक्रम हा मोहर्ली येथील नव्या ग्रामपंचायत इमारतीचा लोकार्पण समारंभ. इकडे सर्व उत्साहाचं वातावरण, सर्व जनसामान्यांची प्रामुख्यानं उपस्थिती होती. सर्वात आधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. माननीय नामदार सुधीरभाऊ यांच्या हस्ते नवीन इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं. सोबतच मोहर्ली ते पद्मापूर या रस्त्यांचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी सुधीरभाऊ यांनी गावकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तत्पश्चात ताडोबा व्याघ्र प्रकल्प येथील सीतारामपेठ इथल्या स्थानिक लोकांना दळणवळणाचा लाभ व्हावा म्हणून बस पिकअप शेडचं सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. स्थानिकांनी सुधीरभाऊ यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचं अभिनंदन केलं. पाण्याचं उत्कृष्ट नियोजन करणारी जलयुक्त शिवार योजना. यावर्षी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर ही योजना राबवली. त्याचंच एक पाऊल म्हणून भद्रावती येथील भामदेळी इथं जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात आलं. जलयुक्त शिवार अंतर्गत बनवण्यात आलेले शेतमळे पावसाच्या पाण्यानं तुडुंब भरले. या शेततळ्यातील जमलेल्या पाण्याचं जलपूजन माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आलं. निसर्गात वसलेल्या मोहर्ली गावात मोहर्ली ग्रामपंचायत रिसॉर्ट उभारण्यात आलाय, जेणेकरून या नैसर्गिक पर्यटनाचा लाभ पर्यटकांकडून गावकऱ्यांना मिळू शकेल.
याच ग्रामपंचायत रिसॉर्टचं लोकार्पण करताना सुधीर भाऊ म्हणाले, हे ताडोब्याचं महत्व लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने एक सुंदर इमारत इथं उभी केली, काही सूचना मी केल्या आणि मला विश्वास आहे की हे पर्यटन संकुल येणाऱ्या काळामध्ये लोकांना आनंद देणार असेल। हे पर्यटन संकुल लोकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करून त्यांचा उत्साह वाढवणार असेल। हे पर्यटन संकुल अतिथी देवो भवचा मंत्र आणि त्या मंत्रानुसार वागत येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करणार असेल। लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे खरी देवाची पूजा आहे। कवींनी म्हटलं आहे की देव बोलतो बागमुखातून, देव डोलतो उंच पिकातून। आता जर बागमुखातून देव बघत असेल तर त्या बागमुखावर आनंद निर्माण करण्यासाठी इथं बाग उद्यान करण्याचाही आपण निर्णय केला आहे। आणि मला विश्वास आहे जेव्हा जिल्हा परिषदेच्या या पर्यटन संकुलामध्ये बाग उद्यान तयार होईल, कदाचित एखाद्या वेळी मला येता येईल, पण त्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे त्याची किंमत टाटा बिर्लाच्या संपत्तीपेक्षाही जास्त आहे। आणि हा आनंद या ताडोब्याच्या जंगलात फुगेल हा विश्वास व्यक्त करून आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभकामना। धन्यवाद। जय हिंद। स्वर्गीय एपीजे अब्दुल कलाम, मिसाईल मॅन, माजी राष्ट्रपती, एक प्रभावी व्यक्तिमत्व आणि बालगोपालांचे कलाम चाचा, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मागील वर्षी 15 ऑगस्ट 2015 रोजी घोषणा केली होती की चंद्रपूर येथे स्वर्गीय एपीजे अब्दुल कलाम यांचा सर्वात मोठा पुतळा उभारण्यात येईल आणि त्यांच्या नावानं बालोद्यान निर्माण करण्यात येईल। त्याचीच पूर्तता करत 15 ऑगस्ट 2016 रोजी स्वर्गीय एपीजे अब्दुल कलाम यांच्या पूर्णाकृती व जगातील सर्वात मोठ्या पुतळ्याचं अनावरण आणि बालोद्यानाचं लोकार्पण करण्यात आलं। या बालोद्यानात विविध प्रकारची फुलझाडं तसंच फळझाडं लावण्यात आली आहेत। लावलेल्या फळझाडांना जेव्हा फळं येतील तेव्हा ती फळं विक्री न करता तिथं येणाऱ्या लहान मुलांना मोफत देण्यात येतील। ज्या लहान मुलांच्या खांद्यावर एक सशक्त सुदृढ मजबूत भारत निर्माण करायचा त्यांच्या आनंदासाठी आज आपण भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम निसर्ग उद्यान याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन करतो आहे। मी त्या सर्व लहान मुलांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम निसर्ग उद्यानच्या पहिल्या फेजचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। उत्तुंग व्यक्तिमत्व लाभलेले सुधीरभाऊ मुनगंटीवार सदैव जनसामान्यांसाठी झटतात। आज महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री, वनमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री पद भूषवताना अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आहेत। सुधीरभाऊ मुनगंटीवारांच्या मार्गदर्शनात नुकतंच वृक्षदिनानिमित्त 2 कोटी वृक्ष लागवडींची मोहीम फत्ते झाली। केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर ग्लोबल वॉर्मिंगच्या उंबरठ्यावर असलेल्या साऱ्या जगासाठी ते रोल मॉडेलच ठरलं। सोबतच व्याघ्र दिन मोठ्या उत्साहानं साजरा करत व्याघ्र संवर्धनाचा संकल्प त्यांनी सोडला। मंत्रीपद भूषवताना त्यांच्या प्रती असलेल्या जनसामान्यांच्या आकांक्षांची अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी दिवस रात्र एक करत स्वतःला झोकून दिलं। त्याचीच प्रचिती म्हणजे एकाच दिवशी इतक्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी केलेल्या कामांचं लोकार्पण आहे। त्यांनी जनतेला शब्द दिला आणि तो पाळला, त्याचं लोकार्पणही झालं, तेही फक्त 2 वर्षात। दृढ निश्चय, ठाम मत, चिकाटीनं सतत जनतेसाठी काम करत राहावं असा त्यांचा स्वभाव। म्हणूनच ते जगतात जनसामान्यांच्या हृदयात। असे लोकनेता सुधीर भाऊ मुनगंटीवार।